तुला सांगतो मधुरा, आज खूप दिवसांनी बॅडमिंटनचे दोन तीन गेम खेळलो ग. थकलो पण लक्षात आलं किती एनर्जी आहे, स्टॅमिना शिल्लक आहे अजून. काका FM कशी आहे? हाय, ठीक आहे, चांगली आहे तशी. काका कसं बोलावं मला कळत नाही आहे, पण खरंच तुमचे आभार मानावेसे वाटत आहेत. हो तसं नाही आहे, पण खरंच म्हणजे काही ऋण असतात ना जे फेडता येत नाहीत, तसंच हे एक ऋण आहे असं मला वाटतं. खरंच काका तुम्ही नसतात तर मी एकटी हे सगळं कसं सांभाळू शकले असते. अगं ऋण वगैरे काय म्हणतेस, आता अण्णाचे माझ्यावरती एवढे ऋण आहेत म्हणून मी लगेच जाऊन त्याला सांगू का की बाबा अण्णा तुझे माझ्यावरती एवढे ऋण आहेत म्हणून. अगं हे ऋण नाही, ही नात्याची वीण आहे, वीण आहे. आणि अशा प्रॉब्लेमच्या वेळेलाच ती जास्त घट्ट होते. आणि मग रक्ताच्या नात्यांपेक्षा ही नाती जास्त जवळची होतात, तेव्हा ऋण वगैरे जाऊ दे. गे खरं तर मधुरा मला तुझं कौतुक करायचंय. अगं म्हणजे ज्या खंबीरपणाने तू हा निर्णय घेतलास आणि मनाचा मोठेपणा दाखवून तू FM सावरलंस ना, तुझं कौतुक करायला शब्द नाही आहेत माझ्याकडे. खरं सांगू काका, कधी कधी असं वाटतं गौरव जाताना त्याची निर्णय क्षमता मला देऊन गेला. चुका तर प्रत्येक माणसाच्या हातून होतात, माझ्याही हातून घडलीच होती ना चूक. त्यावेळेला गौरवनी मला सांभाळलं नसतं तर मला माहित नाही मी काय केलं असतं. याच भूषणच्या बाबतीत मीही चुकलेच होते ना, त्याच भूषणसाठी ही आत्महत्या करायला निघाली होती. एवढं सोन्यासारखं आपलं आयुष्य उधळून टाकायला निघाली होती FM. तिचंही बरोबर आहे ग, म्हणजे ज्या घरात ती लहानाची मोठी झाली त्याच घराच्या वैऱ्याबरोबर तिने असं, आणि जेव्हा भानावरती आली असेल तेव्हा तिला स्वतःचीच घृणा वाटायला लागली असेल. मी भेटून येते तिला. जा जा भेट, म्हणजे तशी सावरली ती पण तुझ्या भेटण्यानी कदाचित तिला आणखीन बरं वाटेल. कदाचित मी तिला भेटते आणि तशीच निघेन मी काका.